एक हवा की तरह सर
विसरलेस या जाताने फार रस्त्यात तुझ्या डोळ्यात एका तुझ्या नवऱ्याला मारलं होतं. तुझ्या कपाळावर कुंकू पुसायला भाग पडला. आज तू शेठ चित्तावर नाही म्हणता नाही म्हणता मी असं शिक्षण. आयुष्यभर अंधारात सडशील ना तेव्हा कळेल का? हा रियालिटी दाखवलं. सोडणार नाही सोडणार नाही इन्स्पेक्टर राजा सोडणार नाही. अरे नोच नोच के खाऊंगा नोच नोच के खाऊंगा तेरी जिंदगी के एक एक पल. दिवा विजने आधीची फडफड सुरू आहे तुझी. दिवा काय फडफड काय लवकरच कळेल तुला. मस्कर बोलायचं नाही आता. काय आता विशाल येऊन जायला चल बाय चल.
अमरावतीला दोन झाला तर येतो भाषा जीव गुंतला
अजिबात नाही म्हणजे अजिबात उशीर करणार नाही, वेळच्या वेळेवर देऊ तुझ्याकडे देऊ. आता मदत माझ्याकडे द्या. अरे तू घरी नसलीस समजा, किरायचे पैसे घेऊन आले तर वापस जातील का? मग माझ्याजवळ देतील, मग मी तुझ्याजवळ देऊन पाहिल देईन देईन. आपल्या घरचे लाईट गेले त्याचा बिल केस भरतील का? आपल्या नशिबात पोटी काश्मीर राहते का? आपला हनीमून म्हणजे आपला वाव. अरे पण मोठं मोठं बर्फ, थंडीगार हवा, अनुभव आला तो कोण? ते बाजूचे गेले होते ते सांगत होते. अच्छा ते गेले त्याचा अनुभव तू मला सांगतोय? मला वाटत तू गेला असतील. काय म्हणा आता बाबू, तुमचा मस्त आहे की नाही तर आमचं भूत नसीब. त्या नशिबाला काय झालं? शांताबाई सारखी सुंदर बायको मिळाली. जावे त्याचे वंश देवाकडे. तुझे काय शांताराम, तुला लग्नाच्या पहिल्या दिवशी शांताबाईनं मारलं की काय? बायको मारते का? मग काय झालं का नको? शांती सोबत माझं लगीन झालं झालं असा वाटत होता की कवा कवा बोलतो ना कवा कवा नाही. बरं मला सांग, तुमच्या दोघांचं लग्न तुमच्या परवानगीने झालं ना? म्हणजे बायको तुझी, लग्न तू केला, घर तुझं बोलायला हरकत काय? सांगू कसं, लहानसा घर ना घर भर पाहुणे, गावाचं नाव घेत नव्हते. कसा कसा बोलू म्हणतो. सोपा आहे ना, पाहुण्यांना सांगायचं की लग्न सोहळा आटोपलेला आहे, तुम्ही आपल्या गावी नाही गुंजला. आजी असाय म्हणलो ना तर साय म्हणलो, आपला आभार प्रदर्शन केलं तरी नाही गेले. प्रदर्शन म्हणजे अहो लग्नानंतर मांडू धाणी करतात त्याला आभार प्रदर्शन म्हणतात. पाहुण्यांना निरोप देण्याचा उत्तम प्रकार तरी नाही गेले ना. मग राहूनच नाही झाला, मग म्हणलो शांतीने कर शिदोरी ना चल वावरी. गेलो वावरी, शांताबाईला वावरात घेऊन गेलो. काय तो वावर, ते मोठे मोठे धुरे, त्या धुराच्या मध्ये त्या खांडी, खांडीच्या बाजूला त्या खवलीची बांधी, त्या खवलीच्या बांधीत चना, ते तर आम्ही दोघे झना. मग तो तनसीचा ढग, ते म्हणा तू बघ ना, मी म्हणा तू बघ, असा आहे ते आमचा वावर. नाही तुम्ही लोक या काट्यात राहते. हे बघ मला काश्मीरला जायचं आहे, त्याशी नुसतं बोलत राहिलं बघ मी. आमचा आकाश एवढा मोठा झाला पण याचा पोरकटपणा काही संपला नाही. नवीन नवीन नायकाचे होते तसा. नवीन नवीन आमच्या वेळेला काय नवीन नवीन नव्हतं का?
पण आम्ही मिलिटरीची शिस्त कधी सोडली नाही. सगळं काम कसं वेळच्या वेळी वेळेच्या आत. तशी आमची शांती देखील हा माझा पाई कळत आहे. त्याच्यासाठी घेऊन झालं. अहो त्याचं काय झालं, कार्यक्रम संपला. आता मला घरी जायला उशीर होऊन राहिला. तर उशिरा घरी गेलो तर शांती माझी आरती ओवाण्याशी राहणार नाही. म्हणून तिला सांगेन जी माझा सत्कार झाला म्हणून. बायकोशी खोटं बोलणार का झाला तर बायको आपली झोप. म्हणजे शांती बी खुश ना आपण बी खुश. शांताराम अभिनंदन तुमच्या प्रमोशन झालं त्याच्याबद्दल. बघितलं शांताराम, याला प्रामाणिकपणा असायला लागतो. माझ्या सुंदरीने आपलं कर्तव्य पार पाडलं म्हणून तुझा सत्कार झाला. अरे मला कशाला आहे, सगळं तुझं आहे. आशीर्वाद तुमचा आहे. म्हणून थोडासा उशीर झाला तर बघून राहिले. हे कोचायची वळी. कधी चांगल्या गोष्टी तुला आवडत नाही म्हणलो चांगला सत्कार झाला तर माझी माझी बायको मस्त आरती धरून राहील बाबा. हे तर तोंडाचा वाचा करते वाचा. कधीच कधीच नवऱ्याचं तुला चांगलं गोष्टी आवडले नाही. थोडीशी बाहेर निघून पाय, किती इज्जत आहे समाजामध्ये माझी. ते आता रस्त्याने येता येतात रघुनाथाची गंगी. नाही म्हणलो तरी हात धरून बसवलं. हात धरून बसवतो उठून येऊ का. हे म्हणत होती काय शांतरामजी, दारू सोडलात ना तेव्हापासून एक नंबर सलमान खान सारखे दिसतात. गंगी नव्हे का कॅथरीना म्हणते. तिला दिसतो तर दिसू दे ना. आता तिच्या नवऱ्या तिला चांगला नाही दिसत, त्याच्यात माझा दोष आहे का. गावामध्ये थुकरेली खापरेला म्हणते. कधीच कधीच चांगल्या गोष्टी तुला कधीच आवडल्या नाही. जेव्हा केव्हा घरी आलो तू उतरा माझा पान उतरा. कशी अरे हे रे अतिथी देव भाव. आलेल्या पाहुण्याचा मान सन्मान करणे हा माझा आद्य कर्तव्य आहे. साखरपत्ती कोंबडा फुकट भेटला नसला तरी त्याचा मान सन्मान केला ना माझी इज्जत वाढते. उदारी वाढते, इज्जत तर माझी वाढते. तुला तर भेटला नाही फुटलं नाही चांगलं नसीब तर मग माझ्यासारखा नवरा भेटला. केव्हाही घरी आलो तुझा असाच राहते. जेव्हा केव्हा मी येतो जिरा भाजी मला देते चांगले असते.
एवढं लागलं तेवढं गरम कर, कसा गरम द्यायला? थंड्या थंड्या पाण्याला आंघोळ मी करतो, गरम पाण्याला तू करतेस, तरी तू चांगली आहे. तुझ्या मताने आंघोळ करू, आणि धुवसा लागलं का नको लागल मुलांना वाचकेल. बोलगावर तू झोपतेस खाल्या भाई, मी झोपतो तरी तू चांगली. लक्ष्मीसाठी गेलं ना, त्याला गरोदर होतीस तर झोपत होतीस तर काय म्हणलो का. आता पोरं बाळा झालं तर तू खाल्या झोपला. आता लहान लहान दोन पोराला पोरा बाळाला पलगाव झोप, तू तर खाल्या झोप. चांगली बायको काय झाला तुझ्या तब्येतीला की चांगली तीन वेळ तर खातेस. कोणता डॉक्टर हो, त्याचा का धंदा नाही चालला, गावाला का ढोकली धरू. चांगला प्रयोग कोणता बैठा डॉक्टर हो, दारू प्यायला का दोन गिलास लागते का, एकच गिलास घे म्हणा. अगोदर दारू सोड तर मागून पाणी सोड म्हणा शहान रूपान. सांगशील का म्हणून मी दारू पितो. दारू पिणाऱ्याच्या पोटातले किडे पटले रे पटतात आपला नारा एवला देऊ सजवा केले असते. म्हणून आपला नारा एक पाव डटाव ना बिमारी हटाव. पाण्यात पडला तर मेला, दारू पित होता तर चालत होता, पाण्यात पडला ना मेला, दारू व्हायचं पाणी बाई. म्हणून मी दारू पितो. मोठी भुरी क्रीम लावते म्हणून क्रीम आली वाटते. दारूचे फायदे फायदे, दारू ऐकायची आहे तशी आहे. फायदा नंबर एक, दारू पिणाऱ्याच्या घरी कधीच चोरी होत नाही. दारू पिणारा दारू साठी पहिलेच सामान विकून टाकतो महाग महाग, जोराला का भेटणार म्हणली होती म्हणून विकलो. दारू पिणाऱ्याला कुत्रा कधी चावत नाही. दारू पिणारा पूर्ण रोळ भर चालतो, कुत्र्याला वाटते का हात आपल्यावर खातो की काय, कुत्रा फरार रोळ साफ. दारू पिणारा माणूस कधीच माता राहत नाही, जवानपणी मरतो. आणि शेवटचा फायदा आहे माझे सांगते, दारू पिणारा माणूस आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. सांगलो ना दारू पिणारा माणूस आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. गेलो होतो गेलो शांत अन्नातच होती ते घरात गेली बंधारत झाला मी जवळचा सुनसान एका खोलीत जो काही बटन दाबलं तर लाईट पेटलं बोर्ड खराब झाला होता म्हणून बोलवलो होतो. बघ का
कोणत्या गोष्टी विचारते दांब्याच्या घरी गेलो जसा गेलो तसा कपडच काढणं सुरू केलं वारू टाकलं नंबर नाही का दांब्याचा बाप नव्हता म्हणून बोलवलं होत काय फोडून बांधलं चांगलं झालं समज लग्नाच्या पहिले तीन वेळ पराली होतीस पराली होती म्हणून माझ्या जवळ आली नाही तर एवढी बारावी पाच नाही आमचं झापलं देते अरे राजेने तुझ्या दही होता म्हणून आमच्या घरी गेलं पायानं पारण हलते ते हात पण कामासाठी काही आहे हात कामाचे आहे नाही कामाचे जो 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 लवकर मोठा हो जो बेटा दारू आणून दे जो 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 अरे अरे हे काय्या चुप 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 ना बे दारू देव करे दारू नाव घेतलं तर बाप रे दारू पाजलो का एक बोल जिंदगी का लहान मुलांना दारूचा एक थेंब पाजल्यानंतर किरीम नाही होत समजले तुझं छोट माझं काय कधी कळण तुझे जॉम पाहिलं दवाखाना तुझ्याच नाव लिहिलंय शांताबाई धरम खोटे जवळपास कार्यच गुरज शांताराम धरम खोटे असं नाव लिहिलं हे सांगते लांबतोंडी कोठून नेते घरात नेतो किती वर्षानंतर आपल्या घरी मूल जन्माला आले 10 वर्षाच्या प्रत्यक्षेनंतर त्याचा बारसा करीन सकाळी लागला की
काम कर मामी, तू
हिला रूम दाखव, मामा मला रूम दाखव, दे दोघा नाही मी रूम दाखव, दे तू दाखव, दे चल मग दादा कोणी मागे ये मम्मी इकडे आहे आपली खोली आहे काय तुम्ही आपली खोली होता इकडे आहे जेव्हा केव्हा मी
आहे.